सत्ताधारी भाजपच्या आयटी सेलकडून आदर्श आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन. मतदारांना फेसबुकवर आमिष. नरेंद्र सोनारकर यांची खास रिपोर्ट. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेचा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाचा गैरवापर करत भारतीय जनता पार्टीने युवा मतदारांना आकर्षित करून भाजपाचा प्रचार करण्यासाठी फेसबुकवर मोदींची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र देण्याचे आमिष देऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. आदर्श आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर मतदारांना कोणतेही आमिष देणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र भारतीय जनता पार्टीने माय फर्स्ट वोट फॉर मोदी या शीर्षकाखाली प्रधानमंत्री मोदी यांचा प्रचार करण्याची सुवर्ण संधी, 10 लोकांना आमंत्रित करून निवडणूक प्रचार टीम बनवा व अभियानात योगदान दिल्याबद्दल प्रमाणपत्र घ्या असे आमिष फेसबुकवर दिले असून प्रधानमंत्री स्वतः या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करताना फोटोही टाकण्यात आला आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर टाकून साइन अप करण्याची सूचनाही या जाहिरातीमध्ये करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे स्वतः प्रधानमंत्री मोदी या प्रमाणपत्रावर स्वतः स्वाक्षरी करीत असल्याचा फोटो टाकण्यात आल्याने प्रचार अभियानामध्ये जुळलेल्यांना मोदी स्वतःच प्रमाणपत्र देणार की काय असा संभ्रम पसरला आहे. त्यामुळे बरेच युवक या जाहिरातीला बळी पडून बीजेपीच्या प्रचार कार्याला लागल्याचे बोलले जात आहे. सामाजिक माध्यमातून मतदारांना आमिष दाखवणे हा आचारसंहितेचा भंग असला तरी या विरोधात विरोधी पक्ष काय भूमिका घेते याकडे देशाचे लक्ष लागले आहे. महावाईजसाठी नरेंद्र सोनारकर, जिल्हा प्रतिनिधी, नागपूर.